नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबच्यामध्ये, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। मित्रांनो, एक छानशी पोस्ट माझ्या वाचण्यात आली, विचार केला की तुमच्यासोबत शेअर करावा, आणि खरंच खूप छान आहे। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत ऐका, जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पुन्हा गोष्टी ऐकण्यासाठी खूप काही छान छान गोष्टी या चॅनलवरती तुम्हाला मिळत असत। होपसो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करा। आजकालचं प्रेम म्हणजे काय? आणि आजकालचं प्रेम हे असं असतं मित्रांनो, हल्ली प्रेम आणि शारीरिक संबंध यात काही दिवसाचं अंतर असतं। प्रेम केलं म्हणून सेक्स करणं गरजेचं असतं का? आजकाल प्रेम करणं खूप सोपं झालं आहे। सोशल मीडियावरून ओळख, काही दिवसात चॅटिंग आणि नंतर एकमेकांचे फोन नंबर, त्यानंतर कॉल, टेक्स्ट मेसेज, आणि काही दिवसातच प्रपोज झालं की लगेच प्रेम होतो। दररोज होणारी भेट, एकमेकांचा हवासा वाटणारा सहवास कधी कधी शारीरिक संबंधात बदलून जातो, काही कळतच नाही। कधी कधी प्रेम केलं म्हणून सेक्स, तर कधी कधी सेक्स करायचं म्हणून प्रेम। सध्या तरी प्रेमाची हीच खरी ओळख आहे। मी असं नाही म्हणत की शारीरिक संबंध करणे वाईट आहे, पण शारीरिक संबंधानंतर ही जर नाती टिकत नसतील तर ते शारीरिक संबंध योग्य आहेत का? शक्यतो शारीरिक संबंधानंतर नाते टिकत नाही। एकदा शारीरिक संबंध केल्यानंतर त्या दोघांचा एकमेकात इंटरेस्ट कमी होत जातो आणि नातं तुटण्यास सुरुवात होत आहे। आपल्याला थोड्याच कालावधीत पुरतं शारीरिक संबंध छान वाटतं, पण या गोष्टीमुळे दोघांपैकी एकाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ जातं हे आपल्याला त्यावेळी समजतच नाही। शारीरिक संबंध करा, पण जर ते नातं त्या गोष्टीनंतरही टिकवण्याची हिंमत असेल तरच हे पाऊल उचला ना। आजकालचं प्रेम हे शारीरिक संबंधांच्या उद्देशानं केलं जातं। मला तर वाटते की सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक प्रेमाला शारीरिक संबंधांच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत। कृपया तुमचा दृष्टिकोन बदला। काही गोष्टी ज्या त्या वेळेला कराव्यात, प्रत्येक गोष्टी एक सुंदर वेळ असते। प्रेम ही एक सुंदर भावना, सुंदर कल्पना आहे, म्हणून जी ती गोष्ट त्या त्या सुंदर वेळेतच होऊ द्या मित्रांनो। मित्रांनो, यातून सांगायचं काय नेमकं माहीत आहे की आजकाल आपण ऑनलाईन जे प्रेम होतं त्यालाच, म्हणजे ठीक आहे ऑनलाईन प्रेम होऊ शकतं नाही असं म्हणत नाही मी, पण मला आपण तुम्ही आजकाल प्रेम ओळखायला शिका। नक्की प्रेम आहे का कोणती वेगळी भावना आहे समोरच्याची, ह्या गोष्टी जर ओळखला तरच तुम्हाला खरं प्रेम मिळेल, अन्यथा त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधीही मिळणार नाही, ते लक्षात घ्या। तुम्हाला खरं प्रेम हवं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी स्वतःच्या स्वतः शोधाव्या लागतील। समोरून चालत आलेली प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक नातेसंबंध चांगलेच असतात असं नाही। आपण ज्यांच्यासोबत 4-4 वर्ष एकत्र काढली त्यांनाच आपली किंमत आजकाल राहत नसते। म्हणजे त्यांचं कसं असतं, एक गैरसमजाचं झाड असतं ना, ते प्रकारे जसं जसं वाढत जातं ते त्यातला प्रकार असतो। समोरचं येणारा माणूस तुमच्या चांगला वागेल कशावर? इथं 4 वर्ष सोबत राहणाऱ्या माणसांचा भरोसा नाही, तर तुम्ही समोरून आलेल्या एका नवीन आणि अनोळखी व्यक्तीवर कसा भरोसा कराल? मला असं म्हणायचं नाही की ती व्यक्ती वाईट असेल, ती व्यक्ती खूप चांगली असेल यात काहीच वाद नाही, खूप चांगली असेल, पण ती व्यक्ती चांगली आहे की नाही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। हे बिन ओळखता जर तुम्ही कोणती कृती केला, जर समजा ती चांगली व्यक्ती निघाल तर तुमचं नशीब चांगलं, सपोज ती व्यक्ती वाईट निघाल तर तुमच्या नशिबाचं पुढं काय? त्यासाठी आयुष्यात कोणती गोष्ट करताना ना त्या गोष्टीचा सगळा विचार करा की नेमकं तुमचं मोटिव्ह काय, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय, नेमकं तुमचा उद्देश काय, किंवा नेमकं समोरच्याचा उद्देश काय, गोष्टी ज्या दिवशी तुम्ही जाणून घ्याल ना त्या दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली क्लिअर होत जाते। होपसो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, विसरू नका। उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, याचं नाव आहे लवर्स कट्टा। सबस्क्राईब नक्की करा, उद्या पुन्हा भेटू। धन्यवाद मित्रांनो।